मी जन्मी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर गणपती बाप्पाचा ब्लॉग मी तुमच्याशी शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना तो खूप खूप आवडला. त्याचप्रमाणे मी आता घेऊन आले आहे गौरी गणपतीचा हा ब्लॉग. तर हाही ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल. फक्त हा ब्लॉग तुम्ही जराही स्किप न करता पाहावा ही तुम्हाला मी विनंती करते. कारण की खूप छान मी शेअर केलेला आहे ह्या ब्लॉगमध्ये. तर माझ्या सोसायटीमध्ये बऱ्याच जणांच्या घरी गौरी सजावट केली होती आणि त्याचे कॉम्पिटिशनही ठेवलं होतं. तर त्याचे छोटे छोटे जे व्हिडिओज मी केलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करत आहे. आणि त्यासोबतच काही भजनं आणि गाणी आम्ही बोलली होती तर तीही मी तुमच्याशी शेअर करत आहे. खूप छान हा ब्लॉग आहे. तर जराही स्किप न करता तुम्ही प्लीज पाहावा. आणि जर आवडला तर मात्र लाईक कमेंट्स आणि जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करायला मात्र विसरू नका. त्यासोबतच जर तुम्ही माझ्या अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबत जे दिलेलं जे ऑलचं बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील. तर चला तर फ्रेंड्स, वेळ न घालवता एन्जॉय करा. तर आता इथे जी काही थीम केलेली आहे ती दही हंडीची थीम आहे. तर त्यांनी ज्या काही बाहुल्या वगैरे केल्या इथे उभा केल्या होत्या त्या ठिकाणी घरी स्वतः बनवल्या होत्या. तर खरंच खूप छान अप्रतिम असं सौंदर्य वाटत होतं ते सगळं. अप्रतिम सगळ्या गौरी सजावट दिसत होती. तर इथेही दोन बघू शकता गौरी गणपती सोबतच ज्येष्ठा कनिष्ठांची मुलं तिथे तरी उभी केली होती. खूप छान सजावट केली होती. आणि त्यासोबतच जे काही तरी हे जे काही डेकोरेशन आहे तेही त्यांनी हाताने ते सगळं मखर बनवली होती, त्यामुळे खूप अप्रतिम वाटत होतं. आणि इथे आता पाहत आहात त्या बसलेल्या गौरी आहेत, खूप सुंदर वाटत होते. आपण नेहमी उभ्या गौरी पाहतो, बसलेल्या गौरी खूप छान प्रकारे त्यांनी त्याचं सगळं सजावट केली होती. तर छान असे गौरी गणपती दिसत होते सगळीकडे. आणि इथेही बघू शकताय तर हीही गौरी खूप सुंदर प्रकारे त्यांनी सगळं सजवून ठेवलं होतं. खरंच खूप करावं लागतं गौरी गणपती घरी येणं, म्हणजे एक मोठा सणच असतो तो. तर खूप तयारीही करावी लागते त्यांना, अगदी 3-4 दिवस अगोदर हे तयारी त्यांना सुरुवात करावी लागते. तर खरंच खूप छान वाटत होतं सगळं बघून, मन भरून सगळं पाहून घेतलं आम्ही. आणि इथे आहे आता मोरावरचा गणपती. तर हेही खूप अप्रतिम होतं, छान असा मोर मस्त दिसत होतं सगळं गौरी पुढे उभ्या केल्या होत्या. आणि इथे आहे जी आपण अमृत महोत्सव झाला ती थीम ठेवली होती. इथेही खूप छान प्रकारे गौरीची सजावट केली होती. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गौरी वेगवेगळ्या प्रकारे उभ्या केल्या होत्या. तर इथेही तुम्ही बघू शकता. तर जेवढं काही मला शेअर करता येईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि आता इथून सुरू होईल भजनं आणि गाणी. एन्जॉय करा फ्रेंड्स, आणि कसं वाटतं मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. Bye.
स्वामी समर्थ स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ।